विजयतील सुभाष नगरात चोरट्यांनी नववर्ष स्वागत करत एकाच रात्री 5 घरे व बंगले फोडून 4 लाखाचा ऐवज लंपास करत पोलिसांना आवाहन दिले आहे. मिरजेतील सुभाष नगरात चोरट्यांनी नववर्षात एकाच रात्री तब्बल 5 ठिकाणी घरे व बंगले फोडून दागिने व रोख रक्कम असा 4 लाखाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष नगर तासगाव रस्त्यावर मदिना मस्जिद परिसरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी 5 ठिकाणी बंद घरे व एक किराणा दुकान फोडून ऐवज लुटला. आज सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर खळबळ उडाली. चोरट्यांनी निवृत्त सुभेदार खुदबुद्दीन उमराणीकर यांच्या बंद घराचे कुलूप कटावणीने उचकटून घरातील लोखंडी कपाटातील 7 तोळे सोन्याचे दागिने, 150 ग्रॅम चांदीचे दागिने, 20,000 रोख असा 3.5 लाखाचा ऐवज चोरून नेला. तेथून जवळ असलेल्या द्राक्ष व्यापारी सोहेल सय्यद यांचा बंद बंगल्याचे कुलूप तोडून 40,000 रोख रक्कम चोरली. आयुब जमादार यांचे अरबाज किराणा स्टोअर्स फोडून 2,000 रोख रक्कम व दुकानातील साहित्य असा 5,000 ऐवज चोरला. कामानिमित्त आखाती देशात असलेले सादिक धत्तुरे यांचा बंगला बंद बंगला फोडून आतील साहित्य विस्कटले. मात्र येथे चोरट्यांना मौल्यवान ऐवज सापडला नाही. तेथून काही अंतरावर आसिफ शेख यांचा बंगला फोडून 20,000 ऐवज लंपास करण्यात आला. बंडू बारटक्के यांचे घर फोडून घरातील पूजेची चांदीची थाळी देवाच्या मूर्ती चोरून नेण्यात आल्या. चोरीबाबत खुदबुद्दीन उमराणीकर यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. नवीन वर्षात चोरट्यांनी चांगलाच हिसका दाखविल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रशिक्षणार्थी अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्यासह पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने सुभाषनगर चौकापर्यंत चोरट्यांचा माग काढला. तेथून चोरटे वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. या परिसरातील सीसीटीव्हीतही चोरट्यांचे चित्रण पोलिसांना मिळाले नाही. चोरट्यांनी पाळत ठेवून बंद घरे फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे हे कृत्य असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. और हम लोग यहाँ नहीं रहते, हम रहते हैं लोनावाड़ी में. लोनावाड़ी में सास ससुर हैं मेरे. और सुबह मुझे 7 बजे फोन आ गया पड़ोसी का. पड़ोसी ने बोला कि आपका लॉक तोड़े से क्या क्या चोरी हुई है करके. तो मैं उनको आते ही फोन आते ही मैंने इतना ध्यान नहीं दिया. मैं बोले बाहर वॉकिंग के लिए गए थे. फिर मेरे आदमी ने मेरे को बोला कि चोरी हुई है, चल जल्दी. जैसा हम बाहर थे वैसे ही वही कपड़े पर आ गए. तो मैं पड़ोसी को बोला किसी घुसने मत दो अंदर, मेरा सुनना था उसमें करके. उनको यो नहीं बोला कि क्या क्या था, मेरा सुनना था. बोली मैं जाके देखूंगी करके. आके देखा तो उसमें मेरा नकली 4.5 तोले का, बच्चे के दो चेन आधे तोले के, और पायल थे 2 जोड़, और बच्चे के हाथ में के बचपन के वो कंगना क्या क्या थे 20,000 रुपये थे. और उसमें पर्स अलग अलग पर्स में रखी थी मैंने. टोटल 7 तोले सुनना था टोटल, और 15 तोले चांदी और 20,000 रुपये.